Ти! Как крутой Смит. लागे रे सावरी, लागे रे सावरी, अचेरा मेरा हीरा है, गति रहेंगे तेरे ये नाम रे। तुला ऐसे करे मजे अठवन? ए, बोलना। मुसाने रहो मका, दावे तो मका, मजे ना ना। भेटना मला आता आता प्लीज अगं पण तस हे बघ पण बीड काही नाही जसा असशील तसा भेटालाय मला मग तू पण असशील तशी यायचं जशी तशी यस भारी आहे 2 मिनिटात आले ओके काय तू काय करते अरे मी ते चप तू मला बोलवायला आला होतास नाही आई गं आई परमेश्वरा काय रे नाही देख यू कमी कुठे आता कशाला इतके नाही नाही कशाला इतके रात्री बाहेर जायला पाहिजे चल जाऊन झोप अगं तो हाय तो आहे भेटायला हाय होतो नाही तर तो होते त्यांना म्हणू घरी या इथे वाटतील ना गप्पा इथे रात्रीचं इतक्या बाहेर कशाला नाही नाही चल चल मला जाऊ दे हां काय जेवण करतेस ग तू हां नाही म्हणजे काय जेवण करतेस ग तू म्हणजे खावंच लागतं अरे लागतं तर मग शरीराला का नाही लागत आहे सुकडा बुंबी आणि तू काय मी चवळीची शेंग आहे आणि हे माझा अनुवंशिक आहे पण माझा हा वाईट गुण घेण्यापेक्षा तू बाबांचा जो एक चांगला गुण आहे तो का नाही घेत म्हणजे बाबांच्या मनात जरी आलं ना खाण्याचा विचार तरी जो त्यांच्या अंगाला लागतो हा पण एवढाच एक काय तो चांगला गुण आहे त्यांच्याकडे बाकी नाही म्हणून तर सगळ्या गोष्टी मीनावंश मीनावंश त्यांना मीना त्याचं काही समजून असं कसं माझी जी घुसमट येते मी कोणाला सांगायची सगळे निर्णय मीनावंश घेतात का सांग कारण आमचं दोघांचं लग्न त्यांनी लावून दिलं ना म्हणून त्यांच्यासमोर यांची बोलती बंद होते पण म्हणून ह्याचा अर्थ हा होत नाही रे सौमित्रा की घरातले प्रत्येक निर्णय त्यांना विचारून म्हणजे मीनावंशांना विचारून झाले पाहिजे हॅलो शर्मिला हां 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 ऋतूची आई ऋतू नाही आहे इथे हो काल आली होती नाही म्हणजे आली होती म्हणजे काय झालं की ते सगळे चुंबककडे म्हणजे शौनककडे जाणार होते ना त्यामुळे आधी इकडे आली मग मैत्रेयी ऐश्वर्या सगळे मिळून मग जाणार होते ना त्यामुळे थोडा वेळ आली होती इकडे मग ते सगळे शौनककडे गेले हो तिथे सगळेजण होते हो मग बराच उशीर झाला त्यांना तिकडे मग मीच त्यांना सांगितलं आता रात्रीचं अजिबात येऊ नका सकाळीच या हो अहो ते फार चांगली माणसं आहेत आणि शौनक फार चांगला मुलगा आहे नाही नाही अजिबात काळजी करू नका सगळे बरोबर आहेत येईल ती आता हां ओके 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 नाही नाही त्रास कसला ठीक आहे हो हो भेटूया ओके क्या बात है दिल नशी दिल रूपा दिल बहार दिल आ गया तुम पे जो मांगना है मांग लो गप्प बस आणि ऋतू तुला जर आईशी खोटं बोलायचं असेल ना तर आधी मला सांगत जा कारण तुम्हाला उशीर झाला किती घाबरणार कारण लोक तिला बोलणार आणि लोकांसाठी आपल्याला जसं वागायचंय ते सोडून देणं म्हणजे मूर्खपणाचं आहे ते म्हणजे ते गाढवाला खांद्यावर वाहून देणारे माणसासारखं होईल ते
आणि मला माहिती आहे तुम्ही शहाणी मुलं आहात, तुम्हाला चांगलं वाईट सगळं कळतं, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. तुम्ही काही रात्रभर बाहेर राहिलात तर मारामाऱ्या करणार नाही आहात, रस्त्यावर दारू पिणार नाही आहात आणि आपल्या मर्यादांचं उल्लंघन करणार नाही आहात. मग घाबरायचं कशाला? पण लोकांचं तोंड आपण धरू शकतो का? नाही. म्हणून रात्री एकमेकांच्या घरी गेलात तर उशिरा घरी परतायचा, अट्टाहास करायचा नाही, उगीच लोकांना बोलायला चान्स द्यायचा नाही. करेक्ट. आणि सोबत नेहमी एखादा एक्स्ट्रा टी शर्ट ठेवायचा. टी शर्ट कशाला? तो घालून आलं की लोकांना वाटत सकाळीच बाहेर गेली होती. येस. आणि येताना जरा पॅटीस वगैरे घेऊन यायचं. पॅटीस? बट ऑल पीपल नो पॅटीस आणलंय आपण. ते लोकांसाठी नाही, माझ्यासाठी, माझं कमिशन. हाय. कुठे होतात रात्रभर? पॅटीस आणलेत मी. पहाटे पहाटे गेले होते आणायला. मला ना अशी पॅटीस खायची तल्लफ आली एकदम. काय म्हणते मी, कुठे होतीस तू रात्रभर? मी बोलत नाही म्हणून काही करायचं का? जमीन मऊ लागली की कोपरा खणायचं? नाही, कोपरानी खणलं तर त्रास होईल ना खूप, त्यामुळे जमीन मऊ असेल तर पायाने खणलं तरी चालू शकतं. ऍक्च्युली आगाऊपणा करू नकोस. मी पोरात पोरून तुमच्यामध्ये राहते म्हणून माझ्या डोक्यावर चढून बसायचं का? कुठे होतीस तू रात्रभर? काय चाललं होतं? काही करायला रात्रीची काय गरज? गप्प बस. अरे शिंग फुटले तुला? इकडे बघ, पुन्हाही असली थेर चालणार नाहीत. आज चालतील. कुठे पॅटीस? सुपरस्टार. शिट, मी इतकी घाबरले माई, मला वाटलं माझी माई बदलली, तुझ्यामध्ये दुसरं कोणीतरी शिरले असं वाटलं मला. अगं मी बघत होते रात्री बेरात्री जेव्हा मुली अशा बाहेर फिरतात तेव्हा त्यांच्या घरी काय सीन्स होत असतील. तुला अशी आजी चालेल का? बरं झालं माई मला अशी आजी नाहीये. चांगल्या घरात पडले मी म्हणायचं. अशी झाली असते मी. म्हणजे घर मी बहनची, बाहेर बेब्स. तुम्ही जर ते फोन एक्सचेंज केले नसते ना तर मला निदान कळलंही नसतं ना. अगं ऍक्च्युली वी थॉट की तुम्ही क्लोज याल ग आम्ही फोन एक्सचेंज केल्यावर. तिच्या मोबाईलवर दुसऱ्या कुठल्या मुलाचा फोन नव्हता ना आला? तिचा फोन आला. कोणाचा? मिहिर. दमयंती. कोण आहे हा मिहिर? हु द हेल इज दमयंती? क्लायंट आहे तिचा. जस्ट अ पेशंट.